थोडक्यात तुमचं नाव सांगा आणि आता कोणकोणत्या प्रकारच्या राख्या आलेल्या आहे आणि काय ग्राहकाची कशी मागणी वगैरे काय काही नवीन सांगितलं विजय वाघ नवीन काय नाही भाऊ आहे त्याच राहत्या नवीन मराठी काय खडेल पुढे भाव वगैरे कसे आहे वर्षी किती पासून किती पर्यंत यांना मागच आहे 5 रुपयापासून ते 100 पर्यंत जीएसटी वगैरे त्याला लागू ते काय आता नाही परवडत पण आपलं धंदा आहे म्हणून करायचं आपलं काही काय करणं तुमचं नाव सांगा आणि काय सांगा काय म्हणणं तुम्ही थोडक्यात राख्यांचे काय भाव वगैरे घेऊन घेऊन 45 रुपयापर्यंत आहे 40 आहे 35 आहे देवराखी आहे आणि त्याची व्हरायटी भरपूर आहे काही नवीन आले काय नवीन आहे काही ब्रोच नवीन काही जुनं आहे डॉलच्या लाखे आहे डॉल लाखे तिकडे त्याच्या 40 आहे लाईटीच्या आहे घड्यावाल्या काय नाव म्हटले नाना खोडे 3 सरोवर तुमचं नाव सांगा आणि कोणकोण कोणकोणत्या प्रकारच्या राख्या आता सध्या तुमच्याकडे विक्रीसाठी आले माझं नाव योगेश रमेश चव्हाण आहे आणि सातपूरमध्ये आपण दरवर्षी दर सालाप्रमाणे आम्ही दुकान लावतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आलं आता मागच्या वर्षी लॉकडाऊनचा विषय होता त्याच्यामुळे मग आमच्या थोड्या धंद्यावर परिणाम झाला होता भरपूर आणि आता यावर्षी पण आम्ही एकदम मोठ्या उत्साहाने सुरुवात केली धंद्याची पण आता विषय काय आला का परत पावसामुळे थोडी गडबड झाली आणि जसं पाहत होता धंदा आता माल पण भरपूर बरं उरलाय आणि अर्धा दिवस झाला तरी अजून गिरायकाची पण लांबची गिरायका येत नाही रे पावसामुळं त्याच्यामुळे तो पण एक परिणाम मोठा झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या राख्या आम्ही एवढ्या फॅन्सी फॅन्सी माल भरतो एवढा सगळ्या लोकांच्या सोयी करून देतो टायमिंगवर आणि सगळे आम्ही एक शिस्तीने आम्ही एक लाईनचे दुकान लावतो आणि त्याच्यामुळे कसं एक गिरायकांना पण गैरसोय होत नाही आणि मंडप वगैरे टाकून पत्रे वगैरे टाकून पावसाची पण बचाव होतो सगळ्या त्या गोष्टीमुळं आणि त्याच्यामुळे आता चाललंय व्यवस्थित आता काय काय नाही सॉरी